नमस्कार. आज भाद्रपद कृष्ण चतुर्थी शके 1938 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. चार नगरसेवकांसह परिवहन समिती सदस्य आणि सभापतींचा शिवसेनेत प्रवेश. रेती बंदर चौपाटी सुशोभीकरणावरून शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये श्रेयाची लढाई आणि मराठी शाळांच्या अनुदानाबाबत शासन निर्णयाची शिक्षकांकडून होळी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राजकीय वातावरण आता तापू लागलं असून सध्या शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झालंय. गेले काही दिवस भारतीय जनता पक्षातील प्रवेशाच्या बातम्या येत होत्या, आता शिवसेनेत प्रवेशाच्या बातम्या सुरू झाल्या आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका रुचिता मोरे, त्यांचे पती आणि परिवहन सदस्य राजेश मोरे, काँग्रेस नगरसेविका मालती पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक लक्ष्मण टिकमाणी, बहुजन समाज पक्षाच्या नगरसेविका सुशीला यादव तसंच ठाणे परिवहन समितीचे सभापती दशरथ यादव यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत केलं. विकास कामात योगदान द्यायचं असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही हे उमगल्यामुळेच अनेक जण शिवसेनेत प्रवेशासाठी उत्सुक आहेत. यापुढेही ठाण्याच्या राजकारणात असे आश्चर्याचे धक्के मिळतील असा इशारा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला. ठाण्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षात श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून रेतीबंदर चौपाटी विकसित करण्यामागील अडथळा आपल्यामुळेच दूर झाल्याचा दावा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षानं केला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्यानं चौपाटी सुशोभीकरणाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा केला आहे. तर आमदार संजय केळकर यांनी रेती व्यावसायिकांबरोबर पालिका आयुक्तांची शुक्रवारी भेट घालून दिली आणि या भेटीत तोडगा निघाल्याचा दावा केला आहे. तर सोमवारी रेती व्यावसायिकांबरोबर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत रेती उत्पादक सोसायटीनं ही चौपाटी विकसित करण्यास संमती दर्शवल्याचा दावा केला आहे. या चौपाटीवरून रेती उत्पादक आणि प्रशासनामध्ये वाद सुरू होते. अखेर समेट झाल्याचं बोललं जात असलं तरी अनेकांच्या नाराजीचा फटका सेनेला बसण्याची चिन्ह आहेत. वाढत्या लोकसंख्येला विरंगुळ्यासाठी गावातील मैदानं आहेत पण ते पुरेसे नाही, त्यामुळे मुमरा, पारसी, खारेगाव, खाडी किनारा सौंदर्यीकरणाची कल्पना जिल्हा प्रशासनानं मांडली होती पण त्याला स्थानिक रेती व्यावसायिकांनी विरोध दर्शवला होता. यावरून बरेच वादविवाद झाले पण आता रेती व्यावसायिकांनी या सुशोभीकरणास संमती दिली आहे. पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यामुळं चौपाटी सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षानंही आमदार संजय केळकर सुरुवातीपासूनच यासाठी प्रयत्नशील होते असं म्हटलं आहे. शुक्रवारी पालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आल्याचा दावा केला आहे. एकूणच चौपाटी सुशोभीकरणात शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये श्रेय घेण्यावरून चढाओढ सुरू झाली आहे. भाडेतत्वावरील इमारतीतील लिफ्टमध्ये अडकलेल्या रहिवाशांमुळे ठाणे महापालिका प्रशासन हादरला आहे. त्यामुळे रेंटल हाऊसिंग अंतर्गत ठाणे महानगरपालिकेस प्राप्त झालेल्या सर्वच इमारतींमध्ये 3 पाळ्यांमध्ये व्यवस्थापक नेमण्याबरोबरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान रेंटल हाउसिंग प्रकल्पांतर्गत बाधित व्यक्तींना सदनिका वितरित करण्याच्या अनुषंगाने तात्काळ सर्वंकष नियमावली तयार करण्याबरोबरच प्रतिमाह 200 रुपये मेंटेनन्स रहिवाशांकडून वसूल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या वतीनं रेंटल हाऊसिंग अंतर्गत रस्ता रुंदीकरण तसंच इतर प्रकल्प बाधितांना रेंटल हाऊसिंगमध्ये नाममात्र भाडं आकारून सदनिका वितरित करण्यात येतात. याबाबत त्वरित एक नियमावली तयार करण्याचे निर्देश देतानाच प्रत्येक इमारतीसाठी एक पूर्णवेळ व्यवस्थापक म्हणून नेमण्यात यावे तसंच सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान या सर्व इमारतींच्या ठिकाणी पाणी मलनिस्सारण आणि आरोग्यविषयक सुविधा देण्याबाबतही जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. त्याचप्रमाणे यापुढे रेंटल हाऊसिंगमध्ये राहणाऱ्या व्यक्तींकडून भाड्याच्या 3 पट म्हणजे ₹6,000 तसंच निगा देखभालीसाठी महिन्याला 200 रुपये वसूल करण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विजय यादव आणि त्याची गर्भवती पत्नी प्रिया यादव उर्फ सुफिया मंसुरी या नवविवाहित दाम्पत्याच्या निर्घृण हत्येप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं मृत तरुणी सुफिया हिचा चुलत भाऊ शफिक मंसुरी याला उत्तर प्रदेशमधून गजाआड केलंय. शफिकनेच विजय याला मुस्लिम मोहल्ल्यात आणलं होतं आणि त्यानेच मोहल्ल्यातील तरुणीला फूस लावून पळवून नेल्यानं गावाकडे शफिकची छितू होत होती. याचा सोक्षमोक्ष लांबण्यासाठी त्याने ईदच्या दिवशी दोघांची हत्या करून कुर्बानी दिली. दरम्यान या तिहेरी हत्याकांडात अन्य कुणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस सहआयुक्त आशुतोष डुमरे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. ठाण्यातील श्री डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डायघर गाव येथील सागर इमारतीत 6 महिन्यापूर्वी रहाव्यास आलेल्या विजय यादव आणि सुफिया यांची 12 तारखेला ईदच्या दिवशी धारदार शस्त्रानं वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. शफिक हा विजयचा मित्र होता. याच मैत्रीचा आधार घेत त्याचे सुफियाशी सूज जुळलं आणि 2015ला विजय आणि सुफिया घरातून पळाले. जातीच्या भिंती ओलांडून दोघांनी आंतरजातीय विवाह करून काही महिन्यापूर्वीच डायघर गावात भाड्याच्या घरात वास्तव्य केलं होतं. दोघांच्या प्रेमविवाहात शफिकनेच मदत केल्याचा संशय सुफियाच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांना होता. त्यातच आरोपी शफिक यालाही सुफिया आवडत होती अशी माहिती पोलिसांनी दिली. 2 महिन्यापूर्वीच शफिकला विजय आणि सुफिया यांचा पत्ता मिळाला होता. त्यानुसार 12 सप्टेंबर रोजी बकरी ईदच्या दिवशी तो त्यांच्या घरी आला. ईदच्या आदल्या रात्री विजय आणि शफिकनं मद्यपान केलं. शफिकनं कमी नशापान केलं, मात्र विजयला जास्त नशा दिली. रात्री झोपेतच शफिकनं धारधार शस्त्रानं विजयचा गळा चिरला. आकांताने ओरडणाऱ्या गर्भवती सुफियाच्या पोटावर सपासप वार करून घराला बाहेर कुलूप ठोकून पळ काढला. त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत 2 मृतदेह ताब्यात घेतले आणि कुठलेही पुरावे नसताना 17 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातून चुलत भाऊ शफिक मंसुरी याला अटक केली. दरम्यान या गुन्ह्यात अन्य आरोपींचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. तर आरोपी शफिकला हत्या करण्यास सुफियाच्या कुटुंबियांनी प्रोत्साहन दिलं असल्यास त्यांनाही अटक करण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे कारागृहातील सिराज शेख या कैद्यानं कारागृहात आत्महत्या करण्याचा प्रकार घडला आहे.
कारागृहामध्ये असलेल्या ग्रिलला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. कारागृहातील कारखाना विभागातील सुतारकाम विभागाच्या मागील बाजूस असलेल्या दोन शौचालयातील जागांमध्ये भिंतीला असलेल्या लोखंडी ग्रिलला ट्रॉवेलच्या सहाय्याने त्यांनी आत्महत्या केली. मात्र त्यानं आत्महत्या का केली हे कळू शकलं नाही. मराठी शाळांच्या अनुदानाबाबत शासनानं काढलेल्या निर्णयाची आज होळी करण्यात आली. राज्यामध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापासून विना अनुदान तत्वावर 60,000 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी काम करत आहेत. विना अनुदानित शाळांची संख्या 6,000 अधिक आहे. या शाळांपैकी 1700 शाळा या 2014 पासून वेगवेगळ्या शासन निर्णयाद्वारे 80% अनुदानावर आल्या आहेत. परंतु या शाळांना अनुदान देताना शासनानं देय टप्पा टाळून सरसकट 20% अनुदानावर बोळवण करून शिक्षकांची क्रूर थट्टा केली आहे. त्याचप्रमाणे शासन निर्णयात असलेल्या जाचक अटी आणि शर्थींमुळे कोणतीही शाळा अनुदान घेऊ शकणार नाही अशी व्यवस्था शासनानं केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे हजारो शिक्षकांचे संसार उघड्यावर येणार असून या विरोधात जिल्हा परिषद कार्यालयासमोर शिक्षकांनी शासन निर्णयांची होळी केली. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या मराठा समाजावर बंजारा समाजाच्या नेत्यांनी आगपाखड करण्यास सुरुवात केली. अॅट्रॉसिटी रद्द करणं म्हणजे मागासांवर अन्याय करण्यासाठी खुला परवाना मिळणं, वंचित घटकाला संरक्षण देण्यासाठी जो कायदा संसदेनं तयार केला तो कसा रद्द केला जाऊ शकतो असा सवाल करत या कायद्याला आणि ओबीसी आरक्षणाला हात लावू देणार नाही असा इशारा राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे नेते आमदार हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे. विविध दलित संघटना आणि बंजारा समाजाच्या वतीनं नाशिक इथे काढण्यात येणाऱ्या मोर्चाची माहिती देण्यासाठी ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाशिक इथे बंजारा समाजातील अल्पवयीन मुलीवर मराठा समाजातील व्यक्तीनं केलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ नाशिक इथे बंजारा समाजासह विविध संघटनांच्या साथीनं 22 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राठोड यांनी यावेळी दिली. त्यांनी मराठा समाज मोर्चावर तोंडसुख घेतलं. कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. मात्र त्यामध्ये अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी सरकारवर दबाव आणली जात आहे. प्रत्यक्षात अत्याचार करणारा वर्ग कोण आहे हे या समाजाच्या नेत्यांनी तपासावं असा टोला लगावत अत्याचार करणारा वर्गच जर मोर्चे काढून अॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी करत असेल तर हे आम्ही कदापि होऊ देणार नसल्याचं सांगितलं. 22 सप्टेंबरच्या नाशिक येथील मोर्चानंतर लवकरच मुंबईतही भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार हरिभाऊ राठोड यांनी दिली. ठाणे पूर्वेकडील कोपरी स्कायवॉकवर आढळलेल्या एका बेवारस बॅगनं काही काळ गोंधळ उडवला होता. या बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेनं खळबळ उडाली. त्यातच या बॅगवर असलेल्या याकूफ खान या नावानं संभ्रमात भर टाकली. सोमवारी दुपारी कोपरी स्कायवॉकवर एक बेवारस बॅग असल्याची माहिती फोनवर कोपरी पोलीस ठाण्याला मिळाली होती. पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. वरिष्ठ निरीक्षक कोरडे स्वतः डॉग स्क्वॉड, बॉम्ब स्क्वॉड आणि सर्व पोलीस यंत्रणा सोबत घेऊन निघाले. स्कायवॉक रहदारीसाठी बंद करण्यात आला. बॉम्ब विनाशक पथकानं बॅग स्कायवॉक खाली आणून उघडल्यानंतर आत कुठल्याही प्रकारची आपत्तीजनक वस्तू आढळली नाही. पोलीस ठाण्यात आलेल्या निनावी फोनमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली. श्वान पथक आणि बॉम्ब स्क्वॉडनं बॅगेची तपासणी केल्यावर आतमध्ये महिला आणि पुरुषांचे कपडे आढळले आणि पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. ही बॅग मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील याकूफ खान यांची असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक एस बी कोरडे यांनी दिली. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं
दृकश्राव्य माध्यम। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला thanewarta@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। चार नगरसेवकांसह परिवहन समिती सदस्य आणि सभापतींचा शिवसेनेत प्रवेश। रेती बंदर चौपाटी सुशोभीकरणावरून शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये श्रेयाची लढाई आणि मराठी शाळांच्या अनुदानाबाबत शासन निर्णयाची शिक्षकांकडून होळी। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण thanewarta.com या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।